आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ क्रमांक 9 व्यापार या पाठामधील ग्राहक संरक्षण ही संकल्पना समजून घेणार आहोत. खरं तर या संपूर्ण पाठामध्ये आपण व्यापाराचे प्रकार, आयात निर्यात, व्यापार तोल, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना या सर्व बाबींची माहिती आतापर्यंत घेतलेली आहेच. आज जग एक छोटं खेडं बनलेलं आहे. या खेड्यामध्ये तुम्ही आज कोणतीही वस्तू कुठूनही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मागवू शकता. या मोबाईलच्या माध्यमातून आपण जी खरेदी करतो तिला आपण ई मार्केटिंग असं नाव वापरतो. खरं तर आज आपल्या मोबाईलमध्ये नानाविध प्रकारचे ॲप्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या हवी ती वस्तू तात्काळ आपल्यासाठी मागवू शकता. आणि ही वस्तू जर आपण मागवली तर ती वस्तू अचूक आणि आपण जी मागवलेली आहे तीच आली असेल याची खात्री आजकाल देता येऊ शकत नाही. कारण ज्या पद्धतीने आक्रमक मार्केटिंग आणि जाहिरातबाजीचं पेव फुटलेलं आहे त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ ही त्या ठिकाणी गळेकापू स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. आणि हे करत असताना ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून त्या ग्राहकासाठी आपल्याला चांगली वस्तू देण्याचा त्यांचा मानस असतोच, परंतु त्यामध्येही काही अप्रवृत्ती घुसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून मागवतो तेव्हा ती वस्तू आपण जी मागवलेली असेलच ती आपल्यापर्यंत पोहोचेल याची शाश्वती देता येऊ शकत नाही. आज अशा फार मोठ्या प्रमाणात फ्रॉड अशा कंपन्या उदयास आलेल्या आहेत की त्या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला चुकीची वस्तू किंवा तुम्ही जी वस्तू मागवलेली असेल तिच्या ऐवजी दुसरी वस्तू किंवा कमी दर्जाची वस्तू तुमच्यापर्यंत पाठवली जाते. कधी कधी तर गंमतच होते. या ठिकाणी तुम्ही मोबाईल मागवलेला असेल तर त्या मोबाईलच्या खोक्यामध्ये साबणाची वडी निघते आणि तुमची फसगत झाल्याची तुमच्या लक्षात येते. आजपर्यंत आपल्याकडे दुकानदार हा दृश्य म्हणजेच आपल्याला दिसणारा असायचा. आपण दुकानात जायचो, दुकानात ती वस्तू आपल्याला आवडेल ती वस्तू विकत घ्यायचो, तिची आपण त्या ठिकाणी टेस्टिंग घ्यायचो, ती चालू आहे का, व्यवस्थित आवाज येतो का, व्यवस्थित फोटो काढता येतात का, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहून परखून आणि मग स्वतः ती खरेदी करायचो. परंतु आता आपण आभासी पद्धतीने म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून ती वस्तू फक्त पाहत असतो आणि मग ती वस्तू जेव्हा आपल्या हातात पडते तेव्हा ती वस्तू खरोखरच आपण जी मागवलेली आहे तीच असेल हे या ठिकाणी आता आपल्याला खात्रीने सांगता येत नाही. म्हणून आपली फसवणूक जर झाली तर आपण तात्काळ याची नोंद घेऊन ग्राहक मंचाकडे गेलं पाहिजे. तुम्ही दररोज टीव्हीवर पाहत असता जागो ग्राहक जागो, अपने अधिकार को पहचानो, ही गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात सुद्धा उतरवायची आहे. ज्यावेळेस तुमची अशी फसवणूक होते त्या फसवणुकीच्या विरोधात दाद मागितली गेली पाहिजे किंवा ज्या जाहिराती फसवे आहेत अशा जाहिरातींची तक्रार तुम्ही ग्राहक मंचाकडे केली पाहिजे. ग्राहक मंच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी ही तक्रार नोंदवली ती जर उचित असेल तर ती तक्रार ग्राह्य धरून तिच्यावर कारवाई केली जाते. अन्यथा त्या कंपनीला दंडही ठोकवला जातो. जर कंपनी ऐकत नसेल तर न्यायालयात जाण्याचा मार्ग हा सुद्धा आपल्याला इथं मोकळा आहे. म्हणूनच आपण सर्वांनी सजग राहिलं पाहिजे. आपण खरेदी करताना आपला कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी कसा जातो आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्यातूनच आपला अधिकार जो ग्राहकांचा अधिकार आहे तो सुद्धा जपला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.